ओम नमः शिवाय। श्री काशी खंड अध्याय 37 ज्ञानव्यापी तीर्थाचा महिमा। त्यानंतर अगस्ती षडाननाला म्हणाला, काशीत ज्ञानव्यापी तीर्थ आहे, त्याचा महिमा मला कथन कर। कार्तिक स्वामी म्हणाला, एकदा 100 वर्ष पाऊस पडला नाही व सूर्याचा तेज उन्हाने पर्वतसुद्धा खूप तापले, वनस्पती जळाले, गंगेचे पाणी आटले, त्यामुळे पृथ्वीवर अकाळ पडला। त्याचवेळी ईशान्य रुद्र वाराणसीस आला व त्याला शिवास स्नान घालण्यासाठी कोठे पाणी मिळाले नाही, त्यामुळे त्याने त्रिशूलाने विहीर खणली पण पाणी काही लागेना। शेवटी त्याने स्वर्ग, पाताळ, मृत्यू या तीनही लोकांची तीर्थे आणून त्यात घातली, त्यामुळे काशीत पाण्याचा सुकाळ झाला। मग शिवास स्नान घालून महारुद्राने 11,000 वर्ष अनुष्ठान केले। ही तपस्या पाहून शंकर प्रसन्न झाला व त्याने त्याची रुद्रपुरीत स्थापना केली। असा हा ज्ञानव्यापी कूप महारुद्राने तयार केला। त्याच्या स्नानाने पापे नाहीशी होऊन प्राणी शिवपदाला प्राप्त होतो। काशीमध्ये हरी नामे एक कर्मठ ब्राह्मण होता। त्याचे बायकोचे नाव जयंती, त्यास एक मुलगी होती, तिचे नाव सुशीला। शंकराच्या आराधनेमुळे त्यांना ही कन्या प्राप्त झाली होती। ती रोज ज्ञानव्यापीच्या पाण्याने आंघोळ करी व शंकराची आराधना करी। ती इतकी सुंदर होती की स्वर्गातल्या अप्सराही तिचे रूप पाहून लाजत। पुष्कळाचा तिच्यावर डोळा असे पण ती कोणाशीच लग्न करण्यास तयार होईना। मंगलकेतू नावाचा गंधर्व मलय पर्वतावर राहत असे, त्याला बायको नव्हती। सुशीलाची कीर्ती ऐकून तो आनंदवनात आला। तिचे रूप पाहून तो भाळला व तिला पळवून नेण्याची संधी पाहू लागला। एकदा ती एकटी झोपली आहे असे पाहून मंचकासह तिला उचलून त्याने मलय पर्वतावर नेले। ती जागी झाली, ही काशी नसून ब्रह्मारण्य आहे अशी तिची खात्री झाली व वनातील जनावरांच्या आवाजाने ती घाबरून ओरडू लागली। तेवढ्यात मंगलकेतू धावत आला व त्याने सर्व प्रकार तिला सांगितला। तेव्हा ती म्हणाली, तुझ्या कामावरून तू मनुष्य आहेस असे वाटत नाही। मी तुला शाप दिला असता पण आत्ताच तू सिंहापासून माझे रक्षण केलेस, पण ज्ञानव्यापीच्या स्नानाचा व पूजेचा आज माझा नेम टळला। मला प्रथम जो पुरुष स्पर्श करील तो गरीब असला तरी मी त्याचबरोबर लग्न करीन असा माझा निश्चय होता। तेव्हा तूच माझा पती झालास, पण हा संबंध स्वयंवरा वाचून नाही आणि आई वडिला वाचून स्वयंवर नाही, आणि आता परत गेले तर लोक माझ्या शिलाविषयी संशय घेतील व आई वडिलांना कलंक लागेल। तेव्हा या जन्मी हे शक्य होणार नाही, पण मी वचन देते की पुढल्या जन्मी तुझाच मी पती म्हणून स्वीकार करीन। मग सुशीलाने विचार केला की आता काशी अंतरली, आईबाप तुटले, काशीशिवाय जिने व्यर्थ आहे असे म्हणून तिने अग्नीत उडीत घेऊन देह जाळला। मंगलकेतूने विचार केला की आपल्या ह्या विचाराने हा प्रकार घडला, तेव्हा त्याने पण अग्नीत उडी टाकली। त्यानंतर नंदीवर्धन नगरीचा चंद्रसेन व त्याची पत्नी ह्यांना पुत्र नव्हता। त्यांच्या घरी सुशीलाने जन्म घेतला। राजाने मोठा आनंदोत्सव केला व गरिबास खूप द्रव्य दिले। मुलीचे नाव कलावती ठेवले व ती रूपवती असून ज्योतिषाने सांगितले की ही पुढे राणी होईल। इकडे स्वर्णखंडाचा राजा भद्रसेन ह्याच्या घरी मंगलकेतूचा जन्म झाला। त्याची राणी धर्मजयंती होती। पुत्राचे नाव शूरसेन ठेवले। पुढे कलावती व शूरसेनाचे पूर्वसुकृताप्रमाणे लग्न झाले व ते दोघे संसार सुखोपभोग घेऊ लागले। काही दिवसांनी एक भिक्षुक स्वर्णखंडास गेला। त्याच्याजवळ काशीचा चित्रपट होता, तो त्याने राजास दाखवला। राजाने राणीस दाखवला। तिने नीट पाहिला व ज्ञानव्यापी कूप पाहताच पूर्वजन्मीची आठवण होऊन ती बेशुद्ध पडली। बरेच उपचार केले पण काही उपाय झाला नाही। तेव्हा तिच्या प्रियदासीने उपचार केला, तेव्हा ती शुद्धीवर आली। मग कलावतीने तिला सांगितले की ज्ञानव्यापी तीर्थ पाहून मला पूर्वजन्माची आठवण झाली। मग तिने सर्व कथा दासीस सांगितली। मग कलावतीने राजास बोलावणे पाठवले। राजा सिंहासनावर होता, तो लागलीच आला। ती हात जोडून त्यास म्हणाली, पुण्यक्षेत्र काशी ही माझी पूर्वजन्मीची जन्मभूमी, तेथून तुम्ही माझे हरण केलेत, आता ते स्थळ पाहिल्या वाचून मी जगणार नाही। हे ऐकून राजाने तिला दिलासा दिला व तिची मागणी आनंदाने कबूल केली। मग वडील मुलास राज्य सोपून तो कलावतीसह काशीस गेला
मणिकर्णिकेचे स्नान करून पूजा केल्या, हर्षितोपचाराने पूजा केली, द्रव्य देऊन शेकडो लोकांना सुखी केले। यावर अगस्तीने विचारले, शिवास शीतल पदार्थ का प्रिय आहे? षडानन म्हणाला, विषाची व तिसऱ्या डोळ्यातील अग्नीची आग होत असते, शीतल उपचाराने शंकरास सुख होते, म्हणून शीतल उपचार करणारा भक्त शिवास प्रिय होतो। गंगा चंद्र कमळे हे शिवास अति प्रिय आहेत। षडानन पुढे म्हणाला, राजा व राणीने ज्ञानव्यापीची पूजा केली, तेथे येताच राणीला पूर्वचरितांची आठवण झाली, तेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी आले। तेथे नानाव्रत्य करून त्यांनी 13 महिने ध्यानस्थ राहून काढले, तोच त्या कुपातून जटाधारी पुरुष निघाला, तो महादेव। त्यांच्या भक्तीमुळे तो प्रकट झाला, त्याने कलावती हाती धरून साक्षात पार्वती केली व राजा शिव बनला। इतक्यात स्वर्गात घंटा वाजल्या, कैलासाहून विमान आले, अप्सरासह गंधर्व गात होते। मग कलावती व राजा यांना सर्व मंडळीसह विमानात बसून शंकराने कैलासास नेले। असा कुपाचा महिमा आहे, कलावतीस पूर्वजन्मीचे ज्ञान झाले म्हणून तीस ज्ञानव्यापी म्हणतात। श्री गणेशाय नमः। अगस्तीने प्रार्थले, शिवकुमार तू माझ्या वियोग तमाचा अमृत कर, तृप्त नव्हेची माझा चित्त चकोर, तुझ्या विलासे प्रकाशे पै तुमची वैखरी, शब्दरत्न खाणी तेथे उद्वती, शिवनाम मणी ते लेवविती, माझी आश्रवणी तरी तृप्ती नाही, तुझी वक्रे जैसी हेम कमळे, ती विकासली शिवनाम सूर्य बळे, तेथे लुप्तले माझे मनाली कुळे, परी तृप्ती नव्हे सर्वथा, तुझी वक्रे अंबुनिंदी शिवनाम मुक्ते, जयामधी तो म्या प्राशिले उदधी, परी तृप्ती नव्हेची माझ्या मनाचा तंतु करोणी, ओविले शिवनाम रत्नमणी, परीया श्रृंगाराची धणी नव्हेची मजलागी, तुझ प्रणामजी हरकुमारा, शिवकथेची या पूर्ण भंडारा, मज दीनानाथाची या दातारा षडानना। आता एक प्रश्नास हे जी म्हणी, जे ज्ञानव्यापी तीर्थ काशी स्थानी, कैसे निर्मिले पुण्य जीवनी, मज निरूपावे स्वामिया। तव बोलिला षडानन, परियेसी गा अगस्तिक एक सगुण, पात्र पात्र न विचारी घन वृष्टी करी सर्वत्री, तरी तोही शिवज्ञान सहित जाना परोपकारी, त्वरावंत तू तरी महातपस्वी महत पुण्यकथा पात्र, तरी तू आ कथा प्रश्नली साक्षेपी, कैसी निर्मिली ते ज्ञानव्यापी, ते महाकिल्मी शदनी अद्यापी कल्याण कल्पी, तरी परियेसी गा ऋषीनाथ ज्ञानव्यापीची मूळ कथा, तो कूप निर्मिलासे समर्था महारुद्र स्वहस्ते। तरी कुंभजा परियेशी वचन, पृथ्वीशी पडिले होते अवर्षण, अनावृष्टी केलिशे वरुणे जाण शतवरुषे पर्यंत, तै उष्णता थोर सूर्य करे पोळती पर्वतांची पाठारे, सीमा सांडिलिया सप्तसागरे झाले उद्वस उददी, पुरला जळचरांचा संकेत पृथ्वीशी थोर झाला, आकांत चतुर्विध खाणीचा निपात प्रथमची झाला, दग्ध लीला महारव वनस्पती गंगोदके अदृश्य झाली, क्षिती निर्जल झाली वसुमती झाला महाप्लयो, तय समुद्री होते अल्पजळ तेथेची संचले मीनकुळ, परिदेही झाले से कुछळ मृत्यू झाला सर्व जंतुशी, ईशान रुद्र आला वाराणशी ते शिव शिवाज्ञे स्वस्तसे पंचक्रोशी, परी उदकेविन त्या जंतुशी होतसे कल्पांत, मग ईशान रुद्र पाहे उदक स्वप्नाया तो त्रिपुरांतक, मग मांडिले थोर कौतुकन देखीची जीवन, मग त्या रुद्रे त्रिशूळे करुणे कूप खणीला तत्क्षणी, तरी परी सर्वतान देखी जीवन नैनी, मग काय करिता झाला मग धुंडी तसे सप्त पाताळे, तेथे अदृश्य होती पुण्यजळे, नाना परींची सुगंधे निर्मळे आणिली रुद्रे पै, स्वर्ग मृत्यू पाताल मंडलीची उदके, महापवित्र पापक्षालके ती रुद्रे आणिले कौतुके, घातली ज्ञानव्यापी मध्ये काशीमध्ये पूर्ण केले जीवन, विश्वनाथाशी करीते स्तनपण, मग मांडिले जी अनुष्ठान ईशान महारुद्रे, एकादशायुष संवत्सर त्या रुद्रे तप केले जी अपार, मग प्रसन्न झाला तो शंकर स्थापिले रुद्रपुरीश, ऐसी हे ज्ञानव्यापीची उत्पत्ती तुझसमूळ निरूपली अगस्ती, येथे एक पूर्वता झाली पुढती ते परियेसी कुंभजा, ते ज्ञानव्यापी रुद्र निर्मित युगानयुगी दोष धुवित, तेथे एक वर्तले अद्वित, ते आश्चर्य थोर काय सांगू,
तरी परियसी अगस्ती उत्तमा तो ज्ञानव्यापीचा पूर्ण महिमा ते कथा परिस्ता महाकल्प शतपमा हो तसे पराभव अगस्ती या ज्ञानव्यापीचे नामे जो त्रिकाळ उच्चारी नेमे तेने पूर्वजा केली निजधामे कैलास मंदिरी अगस्ती या ज्ञानव्यापीचे दर्शने करून सहस्र जन्माचे दोष होती दहन आणि कैलास पद पावन चंद्रा करवी जाणीजे ज्ञानवापीचे स्नान जयासी घडे तयाशी शंकराचे शिंवा संजोडे तेने पूर्वजांसी घातली घडे शिवलोकी सुकृतांची ज्ञानवापीचे घडे आचमन तया कैलासी घडे अमृतपान जववरी सप्तसमुद्री जीवन तववरी वसे तो शिवासनी आता असो हे अधिक फलश्रुती कथा सांगणे असते पुढीती ज्ञानव्यापीचे अद्भुत खाती ते परिसी अगस्ती काशीमध्ये एक षटकर्मी ब्राह्मण होता हरिनामे स्वामी त्याची कन्या नित्य महानेमी सुशीला नाम तियेचे जयंती नाम तिची माता तिने आराधली भवानी कांता तिने मागितली दुहिता सुशीला नामे ते कन्या सुंदर महालावण्य सर्वजनाशी पडले अतिमौन ते देव कन्या परेसी तरुण मदन मोहिनी ती ज्ञानव्यापीची करी नित्य स्नान आणि वापीचेची करी पूजन कुष्माम वंडलीची पुष्पे आणून समर्पी ज्ञान व्यापीशी हे व्यापीची या सोपाणी पूर्ण नित्य समर्पी अक्षता चंदन नाना सुगंधे मेळवून समर्पी वापीशी ऐसी नित्य पूजा ज्ञान व्यापीची ते कन्या करी ब्राह्मणाची ऐसी भक्ती मांडिली शिवाची लागले ध्यान शिवाचे अभिलाष करणे परपुरुषी हे नाही सुशीलेचे मानसी परी कामातुर परपुरुषाशी थोर अभिलाष तियेचा ते अति लावण्य दे खुणी दृष्टी मृग जैसे भूलती दीपघटी एक पतंगा परी पाहती मिळावयासाठी तिच्या ज्योती स्वरूपी कोणी एक बलात्कारे भोगू पाहती परी विश्वनाथाशी भौत भीती मग काशी मध्ये राहो न देती गण त्रिपुरांतकाचे एकासी ऐसा विचारू तियेशी शब्द खाली ते कामातुरू तव ते चालिली पूजा करू ज्ञानव्यापीचे पै तियेसी ज्ञानव्यापीचे स्मरण म्हणी त्या दुष्टांशी न बोले वचने जैशी श्वानाची दीर्घध्वनी न मानिची सिंह मग ते खेदासी पावले थोर म्हणती हे नेदीचे प्रत्युत्तर इचे म्हणी करणे असेल वर कवनाकंठी सूत्र इचे ऐसी ते सुशीला द्विजकन्या जगत्रय मोहिले तिचे लावण्यात येची शक्ती सुंदर तारुण्य गंधर्व कुमरी ज्या ऐसी ते पूजी ज्ञानव्यापीशी तेथे शिक्रिडे सखियासी मग सायंकाळी ग्रहशी जाय सुशीला नित्य ते तव मलय नामे जो पवल पवत तेथे गंधर्व होता मंगलकेत महाप्रौढींचा श्रीविरहित तो पार्वती भूकाळ असे त्याशी सुशीला झाली श्रुतबाळा महालावण्य ते चंद्रकळा मग तो आला ते वेळा आनंदवनाशी संचार केला काशीपुरी तेने देखिले ते द्विजकुमरी तिची साम्यता स्वर्ग सुंदरी न तुळती देवागणा मग तो गंधर्व मंगलकेत तियेसी न्यावया छिद्रपात मग अष्टादश दिन अकल्पित राहिला तो काशीस्थळी मग कौणे एकेकाळी पूजा वया त्रिकाळी ज्ञानव्यापीशी आली द्विजबाळी सुशीला सुंदरी ते मग वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या दिनी त्रिकाळ ज्ञानव्यापीशी पूजनी मग मंचक घातला अंगणी जयती मातेने तेथे निद्रित झाली ते सुशीला वेमी भासला शशी पूर्ण कळा तव तो गंधर्व कैसावलीला प्रकटला मंगल केतू तेने अमरी झाकोळला शशी मग प्रवर्तली मध्य निशी मंचक घेऊनी आकाशी उसळला गंधर्व तो मंचका सहित नेली सुशीला तो घेऊनी गेला मलय चला निद्रित असता द्विजबाळा नेली अचेतन ते मग उदय झाला मार्तंड्याशी तव निद्रा हरली सुशीलेशी पाहे तव माता पित्रठायासी न देखेची बाळा ते म्हणे मज घेऊन आला हा कवन की मी देखतसे हे स्वप्न म्हणून मागुती गेले शयन मंचकावरी ते धवा तव निद्रान ए सुशीलेशी भ्रमित झाली शे मानसी म्हणे हे तव नगरी नवे कासी दिसतसे ब्राह्मरण्य स्वप्नी कैचा देखिला भास्कर हा तव प्रत्यक्षीशी साचार म्हणे स्वप्न नवे काय विचार वर्तला मज समजेना न दिसे ज्ञानव्यापी मंदिर
प्रसाद शिवालय मनोहर सप्तखणी दामोदरन देखे काशीपुरीची हेथव ब्रह्मारण्य दारुण महातपस्व्यांचे हे स्थान येथे महामृगेंद्र पंचानन गर्जताती महाद्विते म्हणे येथे कैची देश नगरे दश दिशा गर्जताती महागोरे मग बोभाती दीर्घ स्वरे कैसे घडले कर्मसूत्र मग तो गंधर्व मंगल केथ अदृश्य परसोणी मात मग दुरोणी आला धावत सुशीले जेवी जवळी ते दवा मग सुशीला म्हणे गंधर्वाशी भला रे मला घेऊन आलाशी आता शाप जरी देव तुझसी तरी तू आरक्षिला प्राण माझा आणि माझी मनोरथी मी तव पतिव्रता महाख्याती करिता ज्ञानव्यापीची भक्ती आणिले तुवा गंधर्वा जो मज स्पर्शेल प्रथम नर तोची माझे इच्छेचा पूर्णवर ऐसा माझा मणीचा निर्धार होते मी कल्पित आणि कानवरी सत्य जाना तो श्रेष्ठ कानवे त्रिभुवना पती वाचुनी मज कवना न व्हावा अंगस्पर्श तुवा लाविला प्रथम मज कर तरी तुझी आता माझा इच्छावर परी सुरत संबंध विचार स्ववरणे न घडेची स्वयंवर न घडे माता पित्रा विना तुवा मजा निले निष्कारण आता जन्मांतरी तुझवाचून नवरी आणि का ते आता जरी जावे मात्र ग्रहासी तरी थोर न्यून्यता पित्रांशी जन भेड साविती तयासी जे कन्या कोणी नेली होती आता सर्वता जन्मतरा वाचून नवे तुझे माझे सिद्ध कारण आता तुझे माझे भागदान जन्मांतरी तुची वरू मज ज्ञानव्यापी अंतरली आणि काशीपुरी अप्राप्त झाली हलोक परलोकाशी मुकली पूर्वा भागिनी मी आता मज येथे तू आणले माता पित्रासी अप्राप्त झाले ऐसे विचारिता सर्व कार्य नासले निष्फळ झाला संसार जरी करावे तपसाधन तरी तप योग्य नव्हे स्थान माझे मनोरथ न होती पूर्ण एक वाराणसी विरहित ऐसा संसार निष्फळ जाणून मग सुशीलीने मणी जाणीतले मणी गंधर्वाशी भाकदान देऊनी देह धग दिला अग्निमध्ये ऐसे ते सुशीला झाली अग्निहूत खेद पावला मंगल केत मग विचारित से चिंतात गंधर्व तो आपण मज अपराध घडला थोर जरी तिजसी करीतो बलात्कार तरी ते पती व्रतापणा निर्धार शापिती मज आता म्या केला हरावयाचा पुरुषार्थ ते सर्वही कार्य झाले व्यर्थ सफळ नवे जी मनोरथ झालो दोषबाधित मज दिदलसे भाकदन जे आणि कानवरी तुझ वाचून शरीराचे केले धन जैशी पूर्णा होती स्त्री होणी पुरुषार्थ केला थोर देही माझा संकल्प निर्धार तरी मी व्रथा पुरुषार्थ नर धिक जीवित्व माझे मजसाठी केला देहधन तरी माझे जीवित्व काय कारण ऐसा तो चिंताक्रंत होऊन केला देह त्याग ऐसी दोघे झाली अग्निहुती दक्षिण दिशी मलय पर्वती षटमुख म्हणे गागस्ती कैसा पुढार तयाचा तव चंद्रसेम नामे महाराजा तयासी नसे पुत्र प्रजा त्याची औद्रा केली विप्रात्मजा सुशीला ते ओ नंदीवर्धनीचा भूपती तयांची प्रिया नामे जयांतती तिचे उदरी उदरी जन्मली महाशक्ती सुशीला ते राजयाशी उत्साह झाला पूर्ण याचक तृप्त केले सन्माने करुण कन्येशी केले नामधारण कलावती ऐसे राय ज्योतिषी पाचारिले कौतुके ते पाहती कन्येची सामुद्र के ती बरवी उत्तमे सुलक्षणिके उमटली दिसती बरवी शंख चक्रांची आकृती अंकुश कुंडले तियेचे हाती म्हणूनी नाम कलावती होईल राज्य स्वामिनी ऐशी त्या चंद्रसेनाच्या घरी जन्म पाऊली ते महासुंदरी तियेचे लावण्य त्रैलोक्या माझारी अनुपम झाले पै तव भद्रसेन नामे भूपती तयासी नाही पुत्र संतती त्याच्या घरी झाली उत्पत्ती मंगलकेत गंधर्वाची तो स्वर्णखडीचा राजेश्वर ग्रही लक्ष्मीचा बडीवार पूर्ण सर्वज्ञ जैसा सुरेश्वर तैसा तो भद्रसेन धर्मजयंती त्याची सुंदरी तो गंधर्व आला तियेच्या उदरी उत्साह झाला राजराष्ट्रे सकळ जनांशी ते दवा मग राजाने ज्योतिषी पाचारुण पुत्राची केले नामकरण नाम ठेविले सुरसेन भौतधन वेचिले मग ते चंद्रसेनाशी दुहिता मागितली भद्रसेन सुता मग पर्णिली कलावती कांता सुरसेन राजपुत्रे त्याचे झाले होते भाकदान ते घडले पूर्वसुकृते करुण भगभद्रसेन राज्य पूर्ण समर्पिले सुरसेनासी
ऐसा कलावती सराजास्ता अधीन कर्मिले राज्य चालविता सौभाग्य पुत्र पौत्र आरोगता त्या सुवर्णखंड मंडळी तव काशीचा ब्राह्मण एक महाअग्नी होत्र पुण्यश्लोक सुवर्णखंडी केला भिक्षुक चित्रपट होऊनिया तेने पट दाखविला राजे अशी मग राजा म्हणे ब्राह्मणाशी आता तुम्ही जावे आमच्या राणीशी चित्रपट दाखवावाया मग तो गेला ब्राह्मण मंदिरी जेथे असे ती कलावती सुंदरी परिचारिका जाऊनी झडकरी जाणवी ती मात तयेसी मग थोर सन्मानिले ब्राह्मणाशी कलावतीने मंदिले त्यासी म्हणे ब्राह्मणा कोणे देशी राणे असे तुमचे ब्राह्मण म्हणे राणे काशी स्थानी म्हणे करणा का असे सानिध्यानी तू असी पवित्र राजपत्नी अक्षय करशी दान पुण्य तुझी परोसुनिया पुण्यकीर्ती चित्रपट आणिला तुझे प्रति मग हर्षिली ती कलावती चित्रपट देखुनिया मग कलावती म्हणे सुभटा मासी दाखवी ह्या चित्रपटात तेने काही एक धर्मवाटा श्रुत होती लांबासी तुमचे राहणे काशी क्षेत्री सुशील गंगा स्नायी अग्निहोत्री तरी काशी तीर्थे लिहिली चित्री ती दाखवी अम्माशी षटमुख म्हणे गा अगस्ती सख्या स बैसली कलावती ब्राह्मण दाखवी ते प्रती चित्रपट कैसा पहाहो मंचिकी ठेवणी चित्रपटाशी ब्राह्मण म्हणे कलावतीशी आता प्रथम तीर्थ परेसी मणिकर्णिका आहे ही स्वर्ग मोक्षाचा मार्ग पूर्ण सुरेंद्र इच्छिता इचे स्नान यक्ष किन्नर चतुरानन स्मृती मणिकर्णिकेसी गंधर्व सिद्ध साधक योग्याभ्यासी मयी मुनिवर वैकुंठवासी ब्रह्माधिकया मणिकर्णिकेशी इच्छिता आदर्शना या मणिकर्णिकेच्या तिरी वशी जे इंद्र पदा ऐसे राज्य प्रहर्जे जेने स्वर्ग मोक्ष मार्ग पाविजे या मणिकर्णिके द्वारी इचे तिरी वांछिती पंचत्व हे शिवाची शक्ती महा महासत्व युवानुगीचे महत्व देवनंदी हे पाहे हे शिवभूषणी महासरिता तत्काळ पाविजे सायुज्यता दर्शनाच मन स्नान करिता नाही संदेह मुक्तीचा किरणाधूत पापा सरस्वती गंगा यमुना या पुण्यकीर्ती पंचगंगा जे नित्य स्मृती त्यांची काळन बाधित ब्राह्मण म्हणे कलावती साता चित्रपटांची तीर्थे परियेसी कवणे लिंगे सापिले वाराणसी ते परियेसी आता पंचलिंगे महाभूतांची दशलिंगे दश दिशांची आणि अष्टलिंगे अष्टकुल पर्वतांची जाणीजे सुलक्षणे नवग्रहांची लिंगे नवही कश्यप स्त्रियांची तेराही आणि सप्त ऋषींची सप्तही आणि त्यांची आश्रियांची ऐसे लिंगे सांगता वाराणसी पराभव होते होतसे महादोषाशी विस्मय होत हरिहरांशी लिंग संख्या करिता द्विज म्हणे कलावतीशी हे ज्ञानव्यापी तीर्थ पाहे कैसी हे निर्मिली जनहितार्थ शी ईशानद्रुद्र पै ज्ञानव्यापी देखता राजपत्नी ती येशी पूर्वजन्म सुचला ज्ञानी मगती पडली मूर्छा येऊनी ज्ञानव्यापी देखना ऐसी ते मूर्छित झाली कलावती सख्या गजबजल्या बहु होती एक नाना उपचार जाणवी ती परिय संभवे ज्वर ज्वर उद्वला महाउष्ण उपचारिता शीतळ चंदन एक शिंपिता शीतळ जीवन कुमुदिनी पत्रे करोणिया एकी रंभा गर्भपत्रे शीतळे एकी पवन करीती अचळे एकी सपक्ष वाते मंजुळे उपचारिती सखिया पै ऐसे नाना परीचे उपचार सख्या जाणीविते अपार परी तो न समेची महाज्वर कलावतीचा स्तव चित्रांगी नामे एकी कलावतीची परमसखी तिने कलावतीशी उचलोनी मंचकी बैसविले ते समयी ते अति चतुर होती गुणांची तिने परीक्षा जाणीतली ज्वरांची ते म्हणे हेची औषधीयाची जाणीतली साचम्या चित्रपट दिदला ती एकरी म्हणे तीर्थ पहाहो काशी परी हे वचन परीसोणी सुंदरी झालीची सचेतन मग सख्यासी बोले सक्षिपी मज दाख्या गे रुद्रवापी ते मज माझे जन्मस्थान मी तपी बैसले होते ते ज्ञानव्यापी माझे माहेर माझ्या माता पित्रांचे निजगर ते दाखवा हो काशीपुर माझी जन्मभूमी कलावती मने चित्रा गंदे तू माझी सखी प्राण अंधे धर्मकथेची या पूर्ण प्रदे परेसी उत्तर माझे हे रुद्रवापी देखुनी उत्तम मज सुचला पूर्वजन्म रुद्रवा व्यापीशी मी नित्यनेम करी पूजा विधी पै
माझी माता पितरे जी पूर्वजन्मी जयंती माता पिता हरी स्वामी काशीपुरी माझी जन्मभूमी माझे पूर्वनाम सुशीला पूर्वी या रुद्रव्यापीच्या तटी मी त्या सखियांशी खेळे धाकुटी ते रुद्रव्यापी देखेनी दृष्टी तेव्हा स्वस्त प्राण माझे तव चित्रांगी म्हणे कलावतीसी ऐसे पूर्वगत सुचले तुझसी तरी ते परमनिधान काशी केवी अम्मा प्राप्त पै कलावती म्हणे भ्रत्यांशी तुम्ही विज्ञापना की जे रायासी त्वरावंत यावे मंदिराशी ना तरी वेची न प्राण मी तव राजाव बैसलासे भद्रसनी मात जाणविली भ्रत्याणी म्हणती तुम्हाशी राजग्रणी पाचारिते मंदिराशी तव राजा सेवक वचनेशी वेगी आला मंदिराशी तव कलावतीने राजासी प्रार्थले बधहस्ती कलावती म्हणे स्वामी नाता काशी की जे पुण्य स्वार्था नाही तरी आम्हाशी थोर व्यथा होईल जी शेवटी ते काशी माझे पूर्वजन्मस्थान पूर्वी माझे तुम्ही केले हरण ते देखे न मत स्वस्त प्राण वाचतील माझे तव राजा म्हणते से सुंदरी तू अत्यंत माझी प्राणेश्वरी जे जे इच्छा उद्वेल तुझे शरीरी ते ते प्रिय मजला बहु तुझ्या मुखे उद्वेल जे शब्दरत्न ते माझ्या मनाचे पूर्ण भूषण हे समग्र राज्य तृणासमान मानिन शब्दे तुझ्या मग रावे पाचारिले पुण्य जोशी राज्य समर्पिले मुख्य पुत्राशी मगणिकता झाला वाराणसी कुटुंबिनी सहित नवसहस्र ज्या शुभ्र श्वेत कपिल्या घेतल्या सालंकृत द्रव्यरत्ने तरी गजमन मदोनंत भरिले शत एक पंचशत वाजी पवनगती हिरे घेतले महातेज दीप्ती महादिव्यांबरे अविंद मुक्ती भरली उष्ट्रे अपार सवे सख्या घेतल्या पवित्रा ऐसी योजिली ती काशी यात्रा दोघे सुस्नान झाली पूर्वसूत्रा क्रमिती काशी मार्ग आली मणिका कर्णिके तिरी ते कैसी देखिले दिव्य सुंदरी जैशी महाद्वारांची ज्वाळा आली लहरी भक्षी कर्म होता ते त्या मणिकर्णिकीशी केले स्नान मग आरंभिले नाना दान सुखी केले द्विज ब्राह्मण षटकर्मी कजे वेचिले अश्वगज भांडार धेनू दिदल्या द्विजवरा महादाने कलावती सुंदरा समर्पवी सत्पात्राशी स्वर्ण वेचिले पद्मभरी रत्नमणिदान दिव्यांबरी महामृगमद शिवाद्वारी वेचिले अनाथाशी स्वामी म्हणे गागस्ती मुनी पूर्वेशी उदय झाला दीनमणी ते रवी रश्मी पडती वणी महिमा मणिकर्णिकेचा ते मणिकर्णिकेची वाळुका तिरी महासतेज दिसतसे सूर्य करी इतुके ब्राह्मण मणिकर्णिकेच्या तिरी येते झाले गा अगस्ती आयसी देव नदी पुण्य जीवनी महिमान सांगावे षडाननी ते शिवा प्रिया चक्र पुष्क करणी पूजली कलावतीने मग कलावती आणि राजा पूजा वयाली वृषभध्वजा षटमुख म्हणे गा कुंभजा कैसा पूजिला विश्वनाथ मुक्त चूर्णची या रंगमाळिकी सुरेख दिसती रत्नमाणिकी मणिकर्णिकीच्या उदकी स्थापिली हर समर्पिली चंदनादी द्रव्य शीतळ रत्न आणि मुक्त स्वर्णकमळ शुद्ध कपिलाघ्रत निर्मळ प्रकाशल्या दिव्य सहस्र ज्योती आगस्ती म्हणे षडानना माझे मनचातकाची या गणा शीतळ उपचार त्रिनयना भूप्रिय किमर्थ शिवस सुत म्हणे गा कुंभोद्वा जो शीतल उपचार करी शिवा तो बहु भक्त बहुप्रिय महादेवा मज आणि वीरभद्राहून कंठी हला हलाची उष्णता थोर भाळी तृतीय नेत्रीचा अंगार तो महाप्रलयचा वैश्वानर करीतसे उष्णता म्हणून शीतळ उपचार शिवा अत्यंत प्रिय गा घटोद्वा शीतळ गंगा मस्तकी महादेवा बहुप्रिय मोळी धरिला शीतळ शशी शीतळ कमळे प्रिय शिवाशी शीतळ गंगोदक स्तनपणाशी इच्छितसे विश्वनाथ जैसा चंदन प्रिय फणीवरा तरी ती भूषणे अस्ती शंकरा म्हणून नित्य मैलगर तरुवरा इच्छितसे शिव आवडीने शीतल शाली धान्याची अक्षता त्या विश्वनाथाशी होती प्रिय तत्वता शीतल विभूती भवानी कांता प्रिय होय अत्यंत ऐसा नाना उपचारी शूलपाणी पूजिला स्वर्णखंड राजानी पूजा समर्पिली गागस्ती मुनी ते मज सर्वथा न सांगावे मग कलावती आणि राजेश्वरू आली ज्ञानव्यापीची पूजा करू ते देखता न सावरू गहिवरू
ते पतिव्रतीशी स्मरला पूर्वजन्मीचा व्रतांच चक्षुषी प्रवाह अक्षुपात ते कलावती स्तुत करीत ज्ञानव्यापीची ते धवा न सावरेची आनंद गहिरू सदतीत झाला कंठस्वरू म्हणे माझा माता आणि पितरू तुझी ते ज्ञानव्यापी पूर्वजन्मी तुझी भक्ती करिता वेळक्रमी येथेची खेळता ते तू जोडली सो आता कल्पकोटी सामर्थ्य मग त्या कूपजळी दंपत्ती स्नाने करुणी पूजा समर्पिती सोपाने बांधली मुक्ती अमोघरत्नी माणिकी मग राजा आणि राजपत्नी बैसली ज्ञानव्यापीच्या धानी मग पंच अहोरात्र पारणी केली राजा कलावतीने मग अष्टाहोरात्र उपवाशी राजा कलावती सख्यादाशी आणि दशदिन व्रत मानेशी केले पारणे भक्तीने मग पक्षवत व्रते घेतली ती ज्ञानव्यापीचे स्मरण देई ज्ञानव्यापीची पूजा प्रत्येही करीती राजा राणी स्वयती मग घेतली त्याही मास व्रते तपे क्रश झाली बहुते दंपत्य एकची गामते पूजिती ज्ञानव्यापीशी ऐसी केली मास उपोषण पक्ष प्रत्ये कृष्णचांद्रायण अगस्ती केले ऐसे क्रमले गादीन त्रयोदश मासवरी ऐशी राजा राणी आणि दाशी एकाग्र पूजिले ज्ञानव्यापीशी आश्चर्य वर्तले त्रयोदश मासी त्या ज्ञानव्यापीमध्ये त्या कुपातून जटियाळ पुरुष निघाला महाविशाल की तो प्रकटला जाश्वनीळ भक्तीस्तव त्याची या तयाने करी धरिली कलावती ते साक्षात केली जी पार्वती राजा सर्वाभरणेशी पशुपती केला तया जटियाने जैसा हेमवतीचा सख्या तैसा कलावतीचा दाशिया मानवी बुद्धी पालटियाला झाल्या दिव्य शरीरी तव स्वर्गपंथाची या वाटा वाजिन्यल्या भेरी घंटा विमाने उतरली शिती तटा कैलासुनिया विमानी अप्सर्वा गंधर्व गायन करी कनकदंड चामरे पूर्ण सभ्रम विभ्रम शैलाधिगन आले ते विमानी षटमुख म्हणे गा अगस्ती मुनी कलावती आणि राजा घातली विमानी मगनेली कैलास भुवनी शिवमंदिरी समस्त ऐसे ज्ञानव्यापीचे महिमान जासी घडे स्नान दर्शन तया कैलास होय पावन पूर्वजा सहित स्वामी म्हणे गा मित्रावरुण सुता ते ज्ञानव्यापीचा महिमा सांगता कैलास पद सायुज्यता होय दर्शन मात्रे त्रिकाळ जपे जो ज्ञानव्यापी नित्य स्नान करी त्या कुपी ज्ञानव्यापी जवळे नित्य स्न सपी विश्वनाथाशी ऐसा सवत्सर वर्ते एकनेम त्याची स्मरे जी पूर्वजन्म ऐसे सर्व सिद्धीचे स्थान उत्तम काशीपुरी ते प्रथम रुद्रकूप नाम त्याशी पूर्वजन्म सुचला कलावतीशी मग गुणनाम झाले तियेशी ज्ञानव्यापी ऐसे ऐसी हे ज्ञानव्यापीची कथा पूर्ण अगस्ती शी निरूपी षडानन ते कथा कल्पशदन परिसावी नित्य नित्य शिवदास गोमा प्रार्थी श्रोत्यांशी आता सावधान होई जे पुढची कथेशी आता चतुर्वर्ण चारणीती कैसी दोष हरिणी कथा जे इति श्री स्कंद पुराणे काशीखंड ज्ञानव्यापी वर्णन नाम सप्तत्रिशाध्याय सदोतिसावा श्री सांब सदाशिवर्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु ओम नमः शिवाय।